आम्ही अंधेरीहून पाच जण पकडले होते. हार क्रॉस केलं होतं. मग सर्वजण आम्ही डोअरमध्ये ठेवून उभे झाले. आता सेकंड नेक्स्ट स्टेशन बँड्रा. तर बँड्रा स्टेशन आम्हाला लांबून दिसत होतं आणि अच्यानक ते ट्रेनच्या खाली जाताना एक लेडीज दिसली. आता म्हटल्यावर काय करणार, लक्षात आलं पाहिजे काय करायचं. तरी सुद्धा बघितलं खाली काय करावं काय करावं. तर एवढं मात्र डोकं लावलं तिथे की ट्रेनच्या खाली आले नाही, म्हणजे त्यांचा जीव जाऊ शकत नाही पण त्या वाचू शकतात. पण मागची ट्रेन जर आली तर मात्र त्या नाही वाचू शकत एवढं. आणि जसं बँड्रा स्टेशनला ट्रेन गेली आणि स्लो झाली तसे मी उतरली खाली आणि मोबाईलचा कसं कॉल वगैरे मी ट्राय कर, म्हणजे इमर्जन्सी हेल्पलाईनवरती ट्राय करायचा प्रयत्न केला पण वेळ लागतो प्रोसेसला. लगेच लक्षात आलं बॅगमध्ये टाकला मोबाईल पळतच निघाले गर्दीतून. मी मागे गर्दीतून निघते निघते ही पण माझ्या मागे निघाले कारण हिच्या प्रेरणाच्या समोरच त्या लेडीज उभ्या होत्या आणि ट्रेनाच्या समोरच त्या तिला तिने बघितलं त्यांना खाली जाताना. तर आम्ही दोघे जण पळतो. आम्हाला ट्रेन स्टेशनवर फक्त लोक एवढेच विचारत होते की तुमची कोणी आहे का, तुमच्या बरोबर आहे का असं. तर आणि आम्ही गेलो दोघीजणी आणि आम्हाला बँड्राला स्टेशनला खाली ट्रॅकमध्ये उतरायला सुद्धा आम्हाला काही दिसत नव्हतं. अक्षरशः आम्ही दोघींनी ट्रॅकमध्ये उडी मारली आणि आम्ही दुसरी ट्रेन यायच्या अगोदर जाऊन त्यांना साईडला घेतलं. भले साईडला घेतलं त्यांना थोडं पण गेलं की तुम्हाला काही नाही झालंय, तुम्ही चांगले आहात सगळं सांगितलं आणि त्याच्यातूनच त्या म्हणजे थोडं थोडं रेस्पॉन्स देत होत्या आम्हाला. आणि आम्ही नंतर मग एनएसएफ रेल्वे पोलीसच्या मदत आम्ही घेतली आणि मग ते हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेलो असं झालं. पण मला मुंबईच्या लोकांना एवढंच सांगायचंय की भले आपलं असू देत किंवा नसू देत कोणी असू देत, आपण प्रत्यक्षात त्यांना मदत करणार त्या टाइमला आपणच असतो. आपण जरी गेलो कुठे बाहेर आपल्या रिलेटिव्ह आपल्याबरोबर जेवढं आपल्या होईल तेवढी जरूर मदत करा सर्वांना. तेवढंच मला सांग वो टाइम में तो कुछ टाइप नहीं हुआ क्योंकि वो मेरे आगे ही खड़े थे एंड इट वी कुड मतलब समझ ही नहीं आया कि अचानक से हुआ क्या, क्योंकि फ्रैक्शन ऑफ सेकंड में वो स्टेशन आने वाला था और उठने में ही ये इंसिडेंट हो गया. और मेरे को तो इतना भी नहीं समझ रहा किसी को फोन करा जाए या क्या करा जाए. पर मैंने देखा रूपाली मैम वहाँ भागते हुए जा रहे थे तो मैं भी सोचती पीछे पीछे चले गए शायद कुछ मदद आ जाए. और लकीली वही हुआ क्योंकि देखा जाए तो स्टेशन से और कोई नहीं होता, हर किसी को पता था कि ये इंसिडेंट हुआ ये एक्सीडेंट हुआ है. हर कोई देख भी रहा है प्लेटफॉर्म पे खड़े रह के बीच नोबडी हैड टू करेज टू स्टेप डाउन. पता नहीं किस चीज का फियर था, मे बी दे वर स्कैर्ड, इवन आई वर स्कैर्ड, बट ही किसी तरह आई जस्ट गैदर्ड द करेज एंड स्टेप डाउन ऑन द स्टेज. लकीली हम लोग जब भागते हुए उनके पास जा रहे थे वी सॉ ट्रेन अप्रोचिंग अस. लकीली बिकॉज द मॉनिटर मैन उन्होंने देख लिया कि हम लोग भागते हुए जा रहे हैं. They guessed that कुछ तो incident हुआ है. वाई we stopped the train and luckily that how we were able to get her off the track is that how we stayed. प्रथम हा पुरस्कार म्हणजे काय, ज्यांनी मागच्या वर्षात 2018 मध्ये लोकांचे प्राण वाचवले आहेत म्हणजे मुंबई लोकल ट्रेन पेक्षामध्ये त्यांचा आम्ही सत्कारकडे केलेला आहे. या सत्काराची कल्पना सुचण्यामागचं एक कारण आहे ती म्हणजे 1 ऑक्टोबरला झालेली आहे. एक मुलीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आणि ती फुटबॉलवरून प्रवास करत होती आणि त्यातनं ती पडली आणि ती पडत असताना एका माणसाने त्याचा जीव वाचवला, तिचा जीव वाचवला आणि खरंच ही फार अनमोल घटना होती. त्याच्यानंतर त्या मुलीचे दुसरे बाईट झाले, मीडियामध्ये तिने इंटरव्ह्यू दिले, तिथे अरोगंटली बोलली. पण त्याचवेळी माझ्या मनात एक प्रश्न आला, जो तिला वाचवणारा होता तो कुठे गेला, त्याला कोणाचा कोणी प्रयत्न का नाही केला. आणि मला वाटतं तीच एक आग होती मनात आणि मला त्या माणसाला शोधून काढायचंच होतं आणि त्या माणसाला शोधलं. ते पण एम इंडिकेटरच्या पॅसेंजरनी मला इन्फॉर्मेशन दिली की ह्या माणसाचं नाव हे आहे आणि आज आम्ही त्याला इकडे बोलवलं आणि खरंच तो एका परमिशन रुग्णात काम करतो आणि त्याचा जो थेट आहे ते सुद्धा इकडे आलेले आणि त्यांच्या समोर त्याचा सत्कार झाला आणि इट इज अ व्हेरी प्राऊड थिंग. आणि खरंच मी अशा प्रकारचा सत्कार हा आता कंटिन्यू करणार आहे, पुढच्या वर्षापासून हा अतिशय कंटिन्यू पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने करणार आहे. आणि या सत्कारामागचं खरं कारण हे आहे की लोकांमध्ये पण प्रेरणा एक यावी की त्यांनी पण दुसऱ्या लोकांचा जीव जेव्हा धोक्यात जात असेल तेव्हा त्यांचा जीव वाचवण्यासाठी काही विचार करू नये. दुसरा तिसरा की माझ्यावर काही पोलीस केस होईल किंवा मला काही त्रास होईल, स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा दुसऱ्यांचा जीव वाचवता येतो आणि त्याचं एक कुठेतरी ऋण असतं समाजाला, समाजाचं त्याच्यावर ते कुठे ना कुठेतरी फेडलं जातं हेच मला या कार्यक्रमातून दर्शवायचं.